यांच्या विरोधात शासनाला विनंती करावी लागेल, तुम्ही यांच्यावर कारवाई करा. नाही कोकडे साहेब, 42 कोटीमध्ये 49 रस्ते आहेत, सर्व प्रमुख रस्ते आहेत शहरातले. त्या ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी कोणीच का मागणी करत नाही. हे झालं महानगरपालिकेचं, ठीक आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करतो तुम्ही, पण त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात कोणी का बोलत नाही. ठेकेदारावर सुद्धा कारवाई करण्यासाठी मागण्या झालेल्या आहेत, परंतु ही जी सगळी मधली यंत्रणा आहे आपली चर्चा तीच चालू आहे की शासन निधी देत आहे. एजन्सी वेगळी आहे ना काम करणार, हो ना. बीएनसीची एजन्सी आहे, बीएनसी कडे काम गेलेलं आहे, बीएनसी कडून काम करून घेण्यासाठी सुद्धा आमचा पाठपुरावा चालू आहे. आणि आम्ही तसे ठिकाणी पत्र पण गेलेले आहेत की याच्यात जे दोषी त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा मागणी केलेली होती मागच्या तारखेला. याच्या अगोदर काय झालं की महापौर भाऊंच्या बद्दलच चांगलं वक्तव्य करत की आम्हाला निधी मिळाला, सगळं मिळालं. आता निधी देऊन सुद्धा फक्त त्यांना पालकमंत्र्यांना बदनाम करायचंय की जेणेकरून सर पालकमंत्री कशा पद्धतीने बदनाम होतील आणि जनतेच्या समोर कसा रोष यांच्या बाबतीमध्ये तयार होईल, हा दृष्टिकोन फक्त महापौर ठेवून काहीतरी बेताल वक्तव्य रोज करताय. त्यांचा काय फायदा आहे? फायदा म्हणजे काय की त्यांना हे करायचंय, डॉमिनेट करायचंय फक्त पालक की लोकांच्या समोर रोज दिसला पाहिजे की पालकमंत्री असताना यांची सरकार असताना हे आम्हाला 1 रुपया देत नाही. आता हे ज्यावेळेस तुम्ही खरी वस्तुस्थिती मांडाल आकड्यांची तेव्हा लोकांना कळेल की पालकमंत्री महोदय तर करोडो रुपये महापालिकेला देत आहे, पण महापौरच त्याच्यात अपयशी ठरते. बरेच निधी रिटर्न गेले ना. तुम्ही जो निधी बोलताय तो बरोबर आहे, निधी बद्दल काहीच होण्याचं दुमत नाहीये. फक्त म्हणणं असं आहे की रस्ते होत नाही आहेत, बांधकाम विभागामध्ये असून सुद्धा रस्ते होत नाहीयेत, त्या ठेकेदारावर कोणी काही बोलत नाही. ह्याच्या मागचं होईल ना, ठेकेदारावरही कारवाई होईल. आता पुढची स्टेप तीच आहे, जर यांनी काही कारवाई नाही केली तर ठेकेदारावर 100% आमचे नगरसेवक त्या ठिकाणी ठराव करून कारवाईची मागणी करतात. आता शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या संदर्भात किती वेळा कारवाईचे पत्र दिले, किती वेळा त्याच्यावर उपोषण झाले, किती वेळा नागरिकांनी हे केलं, त्याच्यावर काय का प्रशासन सार्वजनिक बांधकाम कारवाई करत नाही? खालचे अजूनपर्यंत रस्ते झाले नाही. सार्वजनिक बांधकामच्या अंतर्गत येतं ना, महापालिकेचा रोल येतो त्याच्यात, जिन्याचा महापालिकेचा रोल येतो वरती चढवायचा, महापालिका खापर पुढे. आता टी मार्गाचा प्रकार आमचा रोल आहे का महापालिकेचा? त्यांनी ढेल ढकल्यावर आमच्यावर महापालिकेने त्याच्यावर निर्णय घ्यावा. मग सार्वजनिक बांधकाम काय करते हा, त्याचं का तुम्ही पत्रकार लोक त्यांना विचारत नाही? अहो 4 वेळा सांगितलं ना त्याच्यावर कारवाई करायला, तरी कारवाई करत नाही ना. म्हणजे पालकमंत्री त्यांच्यावर कारवाई करू शकतात असं फक्त विचारतो आम्ही तुम्हाला. 100% करतील. सत्ताधारी हातबल नाहीये, प्रोसेस बाय चालावं लागेल. आता कुठे येणाऱ्या महासभेमध्ये विषय मांडल्यानंतर जर त्यांनी कारवाई नाही केली तर 100% पालकमंत्री साहेब कारवाई करणार. साहेब अजून एक विषय असतो ती म्हणजे स्थायी समितीचा नेहमी येतो, ते अजूनही घटित झाले नाही. आता याच्यामध्ये या मागच्या वेळेस म्हणून मोठी प्रेस पण घेतली होती, त्यात पण चूक कोण आता याच्यामध्ये? तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, जोपर्यंत गटनेत्यावरती निर्णय होत नाही तोपर्यंत स्थायी समिती गठीत होऊ शकत नाही.